नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 19 जानेवारी आणि आता बघूया संध्याकाळच्या शेतीविषयक शेतकऱ्यांसाठी खास ठळक घडामोडी. तर सोयाबीनला 9,000 रुपये बाजारभाव द्यावा अशी शेतकऱ्यांकडून मागणी. रेल्वे रोकोचा दिला इशारा. लातूर जिल्ह्यातील घटना. सध्या सोयाबीनला 4 ते 4,500 रुपयांचा मिळतोय भाव. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 15,000 घरकुलांचं वाटप. मोदींच्या स्वागतासाठी सोलापूर नगरी सज्ज. आज झाला कार्यक्रम संपन्न. ऑनलाईन पीक पेऱ्याची अट शेतकऱ्यांसाठी अडचणीची. सीसीआयकडून महिन्याभरात केवळ 6,578 क्विंटल कापूस खरेदी. अट रद्द करण्याची केली मागणी. भोकरदनमध्ये 15 जानेवारीपर्यंत 45,000 क्विंटल कापसाची खरेदी. कमी भावामुळे कापूस घरातच पडून शेतकरी हवालदिल. केळी फळपीक विम्यांच्या रकमांसाठी वाढती आंदोलने. परिणाम मात्र होईना. शेतकऱ्यांमध्ये वाढता संताप. कृषी आयुक्ताकडून पारदर्शक निर्णयाची अपेक्षा. बोगस लाभार्थ्यांची केली जाच करण्याची मागणी. त्यानंतर लातूरमध्ये शेतकऱ्यांच्या टॉप 10 गुणवंत मुलांना मिळणार टॅब. लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचा नवा उपक्रम. तर या होत्या मित्रांनो आज दिनांक 19 जानेवारी आज संध्याकाळच्या ठळक बातम्या. अशाच नवनवीन बातम्यांसाठी शेतीविषयक माहिती आणि शेतमालाच्या बाजारभावासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत.